ఆకుందలా వినేష్ మస్కే వినేష్ మస్కే వినేష్ మస్కే ఫైల్ వినేష్ వినేష్ మస్కే ఏ 12వ కొన్న ఇక్రయారు కొనే వల్తో అలా నౌస పైల చెండువర్ పైలి సప్పల్ चला प्लेयर्स पटापट पड़ो आत मधी सदनन पाटील विनेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढते सदनम पाटील सदनम पाटील यांनी हलका पुश करून स्ट्राइक रोटेट केलेली आहे सिंगलने संघाची धावसंख्या वाढते ती एकच ना एकच दर्शन मालिक कुठे असतील त्यांनी पुढचा चेंडू ऑन ड्राइव केलेले आहे सिंगल सिंगल आणि धावसंख्या वाढते ती दोन एक बाद दोन पुढचा चेंडू खेळून काढते सदरम पाटील हलका सा पुश करून चिप शॉट सदनम पाटील स्ट्राइक रोटेट हेलो ओ चांगला चार रन चार रन धावसंख्या वाढते ती सात एक बाद सात पुढचा चेंडू खेळून काढते ते मालचंद्र मात्रे चांगली अशी सुरुवात हॅलो पुल शॉट कॅच मिस होते आणि फलंदाज रन आउट बाद बालचंद्र मात्रे हॅलो एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती आठ दोन बाद आठ इनिंगचा सन्माननीय शंकर मालीपती संच ऑनर माननीय श्री प्रीतमजी माई यांचं देखील आगमन झालं त्यांना विनंती आहे की आपण या स्टेजवरती आपला देखील हार्दिक स्वागत आहे बॅट्समनांनी फास्ट फास्ट जायचं आहे क्रीजवर नेक्स्ट बॅट्समन विश्वास भोईर
तुषार म्हात्रे. नेक्स्ट बॉल बॉलर तुषार म्हात्रे. राइट आर्म ओवरचा मारा करतील. केलुंग कार्तिक साधारण बॅट. हॅलो रमेश पाताले करून जर दोन्ही फलंदाजांनी षटकाराचा चौका मारला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचं चेंडू. स्वेअर मारा. धावसंख्या होते ती 9. खेळू काढते साधारण. चांगलाच टोलवलेला चेंडू मिडाऊनकडे. प्रशांत गायकवाड चांगलेच क्षेत्ररक्षण करताना. पुढचा चेंडू खेळू काढते ते विश्वास भोईर. प्राइज वाढलेला आहे विश्वास भोईरसाठी. रमेश पातळेकडनं चौका मारला तरी 1000 रुपयाचे पारितोषिक. पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. आणि विश्वास भोर यांची खेळी संपुष्टात होते. आणि या शतकातील शेवटचा चेंडू शेट तुषार म्हात्रे यांचा. साधारण पाटील यांनी जर चौकार मारला तर करण म्हात्रे यांच्याकडनं 2000 पारितोषिक. स्ट्राईक चेंज असेल साधारण पाटील. एक बॉल दीपेश भोईर. नेक्स्ट बॅटर दीपेश भोईर. खेळून काढतील शेवटचा चेंडू शेट. शेवटचे दोन चेंडू शेष. चुकीची दुरुस्ती. थँक्यू अंपायर. दीपेश भोईर खेळून काढते तुषार म्हात्रे यांचा चेंडू. पुढचा चेंडू. चांगलाच टोलवलेला चेंडू. जुगनू पाटील यांचा चांद्रा चांगला क्षेत्ररक्षण. आणि दीपेश भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. बॅक टू डगआउट. अक्षय पाटील यांच्याकडून चांगलीच अपेक्षा असतील संघाला. पाहूया. चांगलाच टोलवलेला मिड ऑफच्या वरनं 6 रन. चांगला
नेक्स्ट बॅट्समन मनोहर पाटील, मनोहर पाटील पाहूया तिसरं षटक कोण आटलत आहे. हात धावसंख्या होती ती 17. पॉवर प्ले अजय पाटील, आणि बोली बोल बॅटिंग पॉवर प्ले. अरे प्रशांत गायकवाड यांनी पाहूया दुसरा चेंडू काय होतंय काय बिघडते. बघा 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 अंपायरांचा इशारे बघा. निर्धाव चेंडू वारंवार बीट होत आहे मनोहर पाटील. विसरून चालणार आहे की तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. पुढचा चेंडू प्रशांत गायकवाड यांचा. स्लोअर वन चेंडू जज करता आले नाही मनोहर पाटील यांना. वारंवार बीट होत आहेत बाईच. एक धावसंख्याने संघाची धावसंख्या वाढते ती 18 रन. चांगलाच शतक आताला त्यात प्रशांत गायकवाड. संघाचे कॅप्टन आहेत व्हाईस कॅप्टन आहेत कॅप्टन अजय पाटील आहेत. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने चांगला स्टोलेला चेंडू अक्षय पाटीलने 4 रनसाठी चांगला शॉट. डीजे पाटीलांचा 4 धावांनी धावसंख्या वाढते ती 22. धावसंख्या पुढचा चेंडू बीट चांगलीच गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू 4 धावा 5 धावा खर्च केल्यात फक्त प्रशांत गायकवाडने. शेवटचा चेंडू शेष चांगलाच कव्हरला केलेला ड्राईव्ह अक्षय पाटील यांच्याकडनं. दुसरी धावसंख्या घ्यायचा प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण आणि 2 रननी धावसंख्या होती ती 24. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते संघाची विधी इंटरप्रायझेसची 24.
पाहूया पुढचं शतक कोण हाताळतंय आणि आपल्या टीमला. पुढचं शतक हाताळते अजय पाटील. कोण? रमाकांत भोईर. पाहूया कोणाकडे. हो अजय पाटील यांचा चांगला डिसिजन. पाहूया डिसिजन काय चांगला होतोय की अंगावर येतोय कॅप्टन अजय पाटील यांचा डिसिजन. हॅलो मनोहर पाटील स्ट्राईकवर खेळून काढते रमाकर भोई यांचा चेंडू. पाहूया कॅप्टनचं अजय पाटील यांचं डिसिजन शॉकेट डिसिजन आहे. पाहूया काय होत आहे. स्ट्राईक मनोहर आहे. पाहूया वेल जास्त खर्च करायचा आहे. प्रशांत गायकवाड मला तरी वाटतं रमाकांत भोईर पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पी पी एलमध्ये पिंपलास प्रीमियरमध्ये चांगलासा आयोजन पिंपलास इलेवन या संघाकडनं व पिंपलास गावाकडनं. व्हाईट बॉल. हंपायरांचा इशारा व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या. धावसंख्या होते ती 25. चौथ्या षटकात चौथा षटक चालू प्रगतीपथावर. पुढचा चेंडू खेळून काढते मनोहर पाटील. किती वेळ शांत ठेवणार मनोहर पाटीलला. चांगला शॉट ऑन साईडला षटकार. 6 धावांनी धाव संख्या होते ती 31. चेंडू हे अंदाज आहेत मनोहर पाटीलचे. षटका मारून सिंगल काढताना धावसंख्या पुढे नेताना पुढचे दोन कॅप्टन रेडी राहायचे नाणेफेकीसाठी. रमाकांत भोईर यांचा चांगला चेंडू कमबॅक चेंडू. पुढचा चेंडू खेळून काढते ते अक्षय पाटील. पाहूया धावसंख्या होते ती 32. जॅपसी संघाचे कर्णधार आणि राहुल एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यावे. अक्षय पाटील ऑन अ फायर. चांगला षटकार. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढते ते अक्षय पाटील. अक्षय पाटील ऑन फायर. चांगला षटकार स्ट्रेट ड्राईव्ह. सहा संख्याने उचंडी मारते 43-44 शेवटचे दोन चेंडू शेष. इथे आम्ही ज्याची कामं त्यांनीच करावी पण राहुल सरांनी जबाबदारी दिली ती पूर्ण पार पाडावं लागेल. पुढचा चेंडू खेळू करतील ते अक्षय पाटील. ऑन ड्राईव्ह. वा क्लास क्लास अक्षय पाटील क्लास. 4 रन.
संघासाठी नेक्स्ट बॅट्समन स्वतः कॅप्टन आलेले आहेत डेथ ओव्हर करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात अजय पाटील. समोर आहे मनोहर पाटील. धावसंख्या 48 चार ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढचं शतक घेऊन येते ते अजय पाटील. स्लॉगरचं शतक घेऊन येते कॅप्टन अजय पाटील. पाहूया अजय पाटील यांचा पुढचा चेंडू. ओ कॅप्टन, व्हाट अ कॅप्टन. स्लॉग शतकचा पहिला चेंडू स्विंगिंग यॉर्कर मनोहर पाटील यांना बोल्ड करताना. अजय पाटील काय बोल होता अजय पाटील यांचा स्विंगिंग यॉर्कर. कडून पुढचा चेंडू खेळू करतील अनिल पाटील अजय पाटील यांचा. वेळ जास्त खर्च करू नका वारंवार. अनिकेत पाटील का से निकला छोटा पाकिट बडा धमाका करने की कोशिश. खराब चेंडू होता समाचार घेता आले नाही अजय पाटील यांचा खराब चेंडू होता. पाहूया पुढचा चेंडू काय करतात अजय पाटील. धावसंख्या 49 शेवटचे चार चेंडू शेट स्लॉग शतकातील. नक्कीच अजय याचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो. महेंद्र नक्कीच उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे बेट झाला. निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा अजय टू महेंद्र. नक्कीच आपण मगाच पासून बघतो अजय एक चांगली धुरा सांभाळतोय. मला तरी वाटतं कॅप्टन आहे आणि कॅप्टनशिप अतिशय पद्धतीरित्या सांभाळतोय. पुन्हा एकदा अजय याचा सामना करेल महेंद्र. पूर्णपणे बीट झाला होता मागच्या बॉलमध्ये त्याचा कमबॅक करतोय का बघायचंय. महेंद्र नक्कीचा टोलावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक दोन धावत आहेत बघतच राहिले आणि हा षटकार.
शेवटचा चेंडू शेष असेल, अजयच्या षटकातील खेळून काढेल महेंद्र। मला तरी वाटतं निम्मी ओव्हर महेंद्र याने खेळून काढलेली धावसंख्या 55, अजय टू महेंद्र। मग एक षटकार पाहायला मिळाला होता, अजून देखील प्रेक्षक त्याच षटकाराची वाट बघत होते। नक्कीच पंच व्हाईटचा इशारा करताना डान्सिंग व्हाईट असेल अजय। नक्कीच याबरोबर अतिरिक्त धावसंख्येत भर, 56 धावसंख्या। नक्कीच सहा फलंदाज परतले आहेत। पुन्हा एकदा अजय टू महेंद्र। नक्कीच उंचावर टोलेलेला आहे अजय, स्वतः गोलंदाज जातोय चेंडू काले आणि हा झेल मिस होतोय, त्याचा पुरेपूर फायदा। नक्कीच अनिकेत एकदम घोड्यात सारखा धावतोय, परंतु महेंद्र याची कुठे तरी रणनीती कमी पडते, तरी काही हरकत नाही। याचबरोबर संघाची धावसंख्या 59 होते। नक्कीच चांगल्या घरामध्ये धावसंख्या दिसते 59 आणि 60 धावांचा पाठलाग करावा लागेल संघ युवांशी, 11 एंटरप्राइजेस संघाला। चला समोरून जराशी गर्दी कमी करा, समोरून आपण जरा गर्दी कमी करायची। टॉस आपण करतोय, दोन्ही टीम कॅप्टन जापशी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट राहुल एंटरप्राइजेस असा सामना असणार आहे। टॉस आपण करतोय, कॉलिंग कोणाची आहे, कोण बोलतोय? हेड असा कौल आहे या दरम्यान जापशी स्पोर्ट्सच्या टीमचा हेड आणि आला देखील तेच। थँक्यू सो मच पाहुण्यांचं मनापासून आभार, आपण टॉस साठी आलात। दजापशी स्पोर्ट टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? बॅटिंग। पहिल्या मॅच मध्ये अगोदर पहिल्या इनिंग मध्ये काय केलं होतं? बॅटिंगच केली होती। शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी। मॅच राहुल इंटरप्राइजेस गमावलेली आहे, मॅच खूप महत्वाची आहे, फिल्डिंग करायची आहे। काय रणनीती असणार आहे, काय चेंजेस टीम मध्ये पाहायला मिळतील? चेंजेस तेच आहेत, फक्त 40+ चेंजेस आहे थोडा, आणि बॅट आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती, त्यामुळे बरं झालं आम्हाला। शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी। टॉस झाला आणि टॉस जिंकलाय जापशी स्पोर्ट्स, त्यांनी घेतलेली आहे बॅटिंग आणि राहुल इंटरप्राइजेस पहिल्या इनिंग मध्ये करणार आहे फिल्डिंग। जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ओ टू कॉमेंट्री बॉक्स।
चला मॅच आपण लगेच ऑन करायचे. टार्गेट आहे मॅच मध्ये विजयासाठी एकूण 60 टार्गेट आहे, 60 टार्गेट आहे मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल बाकवडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चिंडवानी बॅटचा संपर्क नाहीये. आला चेंडू डॉट, 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. एक चांगली संकल्पना पीपीएल ची 40+ च्या खेळाडूंना मात्र पहिल्या दोन ओव्हर मध्ये संधी दिली जाते. चला वेळ थोडासा कमी घ्या, 60 धावा या मॅचमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. इव्हन्स इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट विधी इंटरप्राइजेस अशी ही मॅच. विधी इंटरप्राइजेसनं पहिला सामना गमावला आहे. ही मॅच आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ड्राईव्ह करत असताना फटका त्या सुंदर खेळलेत. तिथं शॉर्ट लॉंग ऑनमध्ये फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. चेंडू चेस्टून फेक करेपर्यंत धाव मिळेल. एक सिंगल, पहिली सिंगल स्कोरबोर्डवरती. धावांचा श्री गणेश होत असताना पहिल्या चेंडूवरती धाव आली नव्हती आणि या सेकंड बॉलवरती धाव येत नाही. ते एक यावेळेचा शॉट प्रतिम खेळले, तिथे जवळपास फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन मॉन्ट्रियलच्या बाहेर, 4 धावा. तुषार मात्रे आणि त्याच्यासोबत आपण बघतोय विनेश मस्के असे 40+ हे दोन खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू आपल्याला हा पाहायला मिळाला. विकेट टू विकेट बॉलिंग करत असण्याच्या अगोदर चौकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा कमबॅक केला बॉलरनं. इथनं धाव मिळणार नाही, धावा स्कोर बरोबर होती 5 आहेत विजयासाठी. या मॅचमध्ये टार्गेट 60 धावांचं आहे. षटकातील पुढील चेंडू तो बद विकेट न फटका सुंदर खेळतो ऑन साईडला. ऑन ट्रायचा हा फटका, तिथे फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू चुस्तून फिक करेपर्यंत धाव मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती स्कोर बोर्ड. आणि षटकातील अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली आहे. प्रभाकर मडवीनं चांगली बॉलिंग केली आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा स्टेप आउट झाले. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. षटक संपला पहिला, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 6 धावा स्कोर बरोबरती आहेत. इव्हन्स इलेव्हन हा संघ आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद झाल्यामध्ये धावा देखील एवढ्या जास्त नाही आहेत, त्याचं कारण चांगली बॉलिंग.
पहिला षटक मध्ये. चला तुम्ही नक्की थोडासा वेग कमी घ्या. मॅचेस आपल्याला 8 कव्हर करायचे आहेत आजच्या देखील दिवसामध्ये. काल 7च मॅच झाल्या, थोडं सहकार्य करा. यस डीजे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. दुसरा षटक खादळण्यासाठी येतो तो सदानंद पाटील. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्यात. 7 ना. तर मात्र हलक्या हाताने पुश केलाय. एकच रन सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 7. साठ धाव्याचं एक मापक लक्ष आहे. 5 षटकांचा सामना, रन रेट 12 असेल. सदानंद यावेळेस विनेश. इथं मात्र गच्छल क्षेत्ररक्षण अक्षय द्वारा जे 2 धावा. धावसंख्या होती ती 9. 2 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सदानंद त्याचा सामना करेल विनेश. समोरच्या दिशेने केले. इथं मात्र पंतांकडे अपील, पंत सहमत नाही. आणि इथं मात्र फलंदाज बाद. दुसरे फलंदाज जातील शिवाजी म्हात्रे. टीम ओनर मैदानात जाताना तीन चेंडू 9 धावा. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ. नऊ तीन चेंडू झालेले. पुन्हा एकदा सदानंद टू विनेश. चौथा चेंडू कोलोर. आणि इथे मात्र यावेळेस विनेश ऑन द फायर. चेंडू जाईल सीमारेच्या वायर. 7 धावांसाठी षटकार. तिथं पडद्यावर बाउंड्रीला पडद्यावर हात नका लावू. पडदा सोडून द्या तो. पुन्हा एकदा सदानंद बॉलिंग मार्गवर. विनेश इथं मात्र सरळच्या दिशेने केलेला एक धाव अतिशय वेगाने पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण. इथं गच्छल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
थोड़ा गच्चल थ्रो अक्षय द्वारा सन्माननीय कल्पेश नागावकर यांचे देखील आगमन झाले, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय कल्पेश नागावकर यांचं आगमन झालं. डीजे जरा आवाज दे ना. हॅलो, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झाली आहे ती 17. शेवट दुसऱ्या षटकातील शेवटचा लास्ट चेंडू. पुन्हा एकदा सदानंद विनय. मात्र एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण. इथे मात्र गच्चल क्षेत्रक्षण. तिसरीचा प्रयत्न, कुठेतरी वेगळीच फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. खूप करप क्षेत्रक्षण आणि तीन धावच्या मदतीने धावसंख्या होती ती 20. इथून रेगुलरचे फलंदाज जातील. रेगुलरचे फलंदाज मैदानात. दोन षटक समाप्त झालेले आहेत आणि दोन धाव दोन षटकांच्या मदतीने धावसंख्या आहे ती 20. चला वेल जरा कमी घ्या. हॅलो, बॅटिंग प्लॉवर पॉवर प्ले चालू आहे. तिसरा षटक टाकायला येते तो महेंद्र कामनकर. त्यांचा सामना करेल तो अजय. हॅलो, पाहूया रेगुलरचे फलंदाज कशा प्रकारे खेळतात. तिसरा षटक आदळण्यासाठी येतात महेंद्र कामनकर. कसं षटक आदळतात पाहूया. आपल्या संघासाठी किती धावपर्यंत खूप सुंदर चेंडू महेंद्र कामनकर यांचा आणि फलंदाज बाद परतावा लागेल अजय पाटील यांना पॅवेलियन मध्ये. गरज यांचा नाही की जो कटआउट आहे त्याला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला सिक्सर मारत असेल तर पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. संतोष पाटील यांच्याकडनं हा पारितोषिक असणार आहे. सुजेता गरज यांचा कटआउट आहे, ज्या कटआउटला डायरेक्ट चेंडू हिट झाला सिक्सर मार. व
पुन्हा एकदा महेंद्र त्याचा सामना करेल रमाकांत भोई। टाइम कमी क्या महेंद्र यादव पहिला बॉल हलक्या हाताने पुश केलेला आहे, एक धाव अतिशय वेगाने पूर्ण, दुसरीचा कॉल, दोन धावा पूर्ण आणि या दोन धावाच्या मदतीने धाव संख्या होती ती 22। डबल सिंगलने काम चालणार नाही, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम युवांच्या 11 संघाला। अजूनही 16 चेंडू आणि 38 धावाची आवश्यकता, इथे मात्र आलीस कॅच आणि फलंदाज बाद मोठा। यांच्याकडून विश्व भोईर यांनी कॅच घेतल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे। नवीन बॅट्समॅन जात आहेत ते ओंकार, पाहूया ओंकार कसा खेळतोय आपल्या संघासाठी। हॅलो महेंद्रचा चौथा चेंडू षटकातील, ओंकार यांनी हवाई वार केलेला, पाहूया चेंडू सीवर रेषा बाहेर, एक उत्कृष्ट। चार चेंडू झालेले तर मात्र छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळतो आपल्याला मैदानात। तीन बाद 28 इथे मात्र ओंकार एक चांगली फलंदाजी आपल्या संघाला विजय मिळवण्याच्या वाटेकडे। पुन्हा एकदा महेंद्र त्याचा सामना करेल तो ओंकार, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू पाहूया कशा प्रकारे मारतो। पुन्हा एकदा इथं मात्र हलक्या हाताने केलेला आहे एक धाव सिंगल, सिंगलच्या मदतीने धाव संख्या होती ती 29। षटकातील शेवटचा चेंडू शेष, सामना करतील प्रशांत गायकवाड, 13 चेंडू 31 धाव पाहिजेत अजूनही सामना जिंकण्यासाठी टीम युवांची 11 संघाला। पाहूया षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे आदलतात महेंद्र कामणकर, त्यांचा सामना करेल तो मात्र बॅट्समन प्रशांत गायकवाड, इथे मात्र दांडी गोल, यावं लागेल प्रशांत गायकवाड यांना खेळाडू कक्षात परत, अतिशय उत्कृष्ट। जातील त्या मैदानात अमित पाटील, उत्कृष्ट गोलंदाजी, शेवटच्या चेंडूवर प्रशांत गायकवाड यांचा विकेट घेतलेला आहे। तुषार कोळी चौथा षटक आदळण्यासाठी
त्यांचा सामना करेल ओमकार। बारा चेंडूत 31 धावा अजून पाहिजे टीम युवांची 11 सडला। युवांची 11 विरुद्ध विधी इंटरप्राइजेस असं दोन सामने पाहायला मिळतात आपल्याला। फलंदाज ओमकार तुषार कोळे यांचा सामना करतील। पाहूया तुषार कसा आपल्या संघासाठी गोलिंग टाकतील। बारा चेंडूत अजून 31 धावा शेष। यापुढे बारा चेंडूत मोठे फटके खेळावे लागतील तर कुठेतरी येऊन टीम युवांची 11 जिंकू शकते। पुन्हा तुषार यांचा पहिला चेंडू ओमकारला बीट करतात। एकदा सिंगल पंचांचा इशारा लेग बाय। तीस धाव धाव फलकावर अजूनही 30 धावा लागत आहेत। 11 चेंडू 30 धाव पाहूया अमित कसा प्रयत्न करतोय आपल्या संघाठी। इथे मात्र बीट करतोय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी तुषार द्वारा। इथे मात्र 10 चेंडू 30 धाव पाहिजेत अजूनही टीम युवांची 11 जिंकण्यासाठी। पाहूया 30 धावा कशा प्रकारे करतात टीम युवांची 11। पुन्हा एकदा तुषार कोळी त्याचा सामना करेल अमित। यावेळेस पंच आम्हाला समावतात वाईट चेंडू। एकतीस धावा धाव फलकावर वाईटच्या मदतीने एक धाव मिळते। एक धावच्या मदतीने धाव संख्या होते 31। अजूनही 10 चेंडूत 29 धावा। हलक्या हाताने पुश केलाय चेंडू समोरच्या दिशेने अक्षय। इथं मात्र गच्चाळ क्षेत्र पाहूया चौकार जाण्यासाठी। इथं मात्र चौकार मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम युवांची 11 संघाला। अजूनही 9 चेंडू 25 धावायची गरज। तुषार टू अमित पुन्हा एकदा चेंडू हवेत। शत्ररक्षक महेंद्र कामणकर चेंडू खाली आणि फलंदाज बाद परतावा लागेल अमिताला खेळाडू कक्षात। पाहूया जिग्नू काय करतो आपल्या संघासाठी। 8 चेंडू मध्ये 25 धावा काढू शकतो जिग्नू। एक उत्कृष्ट फलंदाज आहे। पाहूया तुषार यांचा पहिला चेंडू खेळून काढेल जिग्नू। 8 चेंडू 25 धावेचा समीकरण। पहिला चेंडू हवाई फायर करण्याचा उत्तम प्रहार। इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण धाव दोन धाव सहज गच्चा
37 धाव धाव फलकावर अजून 23 धावांची आवश्यकता 7 चेंडू स्ट्राइकला जुगनो पाहू शकता मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे टीम युवांची 11 संघाला तुषार कोहली आला मागची साइड चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार जुगण्याने चौक मारलेला आहे शेवटच्या चेंडूवर तो पारितोषिक आलाय आमचे नक्की सुंदर समालोचक स्मितचा वाढदिवस देखील त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस मिथुन बोर यांच्याकडनं थँक्यू सो मच हॅलो राहुल दा थँक्यू शेवटचा षटक आदलण्यासाठी येतोय तो अक्षय स्ट्राइक चालणार नाही मोठ्या फटकांची आवश्यकता जर सामना जिंकायचा असेल तर धावसंख्या झाली आहे ती 43 दोन चेंडू 43 अजूनही 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता ओमकार अक्षय आता चेंडू खेळून काढेल चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार बॅट मधून नेतला रहा दुसरा षटकार कुठेतरी टीम युवांची 11 विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना 3 चेंडू अजूनही 11 धावांची आवश्यकता अजूनही मोठे फटक्यांची आवश्यकता 3 चेंडू 11 धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय टू ओमकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती दोन चेंडू अजूनही 5 धावांची आवश्यकता छोटा बॅकेट बडा धमाका दोन चेंडू दोन षटकार पाहूया हॅट्रिकची संधी असेल ओमकर यांना दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता सामना कुठून कुठे आणलेला आहे ओमकार फलंदाजाने
चेसिंग कंपल्सरी असणार, ही सर्व संघाने नोंद घ्या. डॉट चेंडू, डॉट चेंडू, इथे मात्र दबाव. व्हाईट, सॉरी व्हाईट चेंडू. अतिशय गच्चल गोलंदाजी. अजूनही दोन चेंडू, चार धावा. टीम युवांची इलेवन. दोन चेंडू, चार धावा. अक्षय टू ओंकार, पाहूया कुठला संघ विजय होतो. दोन्ही संघांकडे दबाव पाहायला मिळते आपल्याला. दोन चेंडू, चार धावा. सामना कुठून कुठे गेलेला आहे. पुन्हा एकदा अक्षय टू ओंकार. दोन चेंडू, चार धावा. फुलटा चेंडू, बिमरनो. दोन धावा, सॉरी एक धाव, सिंगल, नो बॉल. बिमरनो असणार आहे. खेळाडू कक्षातून आवाज देऊ नये. कोणी खेळाडू कक्षातून आवाज देऊ नये. दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. खेळाडू कक्षातून आवाज देऊ नये. अजय पाटील कॅप्टन, खेळाडू कक्षातून आवाज देऊ नये. दोन धावांची पेनल्टी दिली जाईल. प्लीज शांतरा. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी असणार. पाहूया जिग्नो. दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. सामना कुठून कुठे आणलेला आहे. इथे मात्र युवांशी इलेवन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघता. दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अक्षय टू जिग्नो. हलक्या हाताने ऑफसाइडला ड्राइव्ह केलेला. इथं मात्र कुणाल पाटील शत्रुरक्षक. याच वेळेला सामना